नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। गाईच्या पावलांखालची माती अत्यंत पवित्र समजली जाते आणि याच मातीचा एक महाउपाय या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे। कारण आपल्या हिंदू धर्मात गाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे। गाईला गोमाता म्हटलं जातं, म्हणजेच काय, तिला देवीचा दर्जा दिला गेला आहे। तर गाईच्या संबंधित आपण बरेच असे उपाय करू शकतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदासुद्धा होतो। व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्स मध्ये लिहा गोमाता की जय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। जी व्यक्ती हा उपाय करेल त्याला नक्की कोणकोणता फायदा होणार आहे किंवा त्याच्या कोणत्या समस्या नष्ट होणार आहे हे सुरुवातीला जाणून घेऊया, म्हणजे त्यानुसार तुम्हाला हा उपाय करता येईल। हा उपाय केल्यानंतर जीवनामध्ये सुखसमृद्धीत वाढ होईल, सांसारिक सुखामध्ये सुद्धा वाढ होईल। ज्या लोकांची कमाई भरपूर आहे, भरपूर पैसे कमावतात, मात्र त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही, त्या पैशाचा वापर स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबियांसाठी करता येत नाही, राब राब राबून कमावलेला पैसा सुखासाठी वापरता येत नाही, कुटुंबाला वेळ देता येत नाही, अशा लोकांनी गोमातेच्या पायाखालच्या मातीचा हा महाउपाय नक्की करून पाहावा। अनंत काळापासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गाईला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि गाईचा दर्जा आपल्या हिंदू धर्मात त्याचबरोबर आपल्या समाजामध्ये इतका उंच असण्यामागे कारणसुद्धा तसंच आहे। उगाचच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीने असं कुणालाही मोठं केलेलं नाही आहे। त्यात गाय हा जो विषय आहे तो तर सर्वांगीण दृष्टीने मानवी जीवन सुखी समृद्ध करणारा आहे। कारण गाईचं दूध असेल, गाईपासून जे गोमूत्र आपल्याला मिळतं, शेण मिळतं, किंवा गाईच्या दुधापासून आपण जे काही पदार्थ तयार करतो, तर त्या प्रत्येक पदार्थाचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतो किंवा मग धार्मिक गोष्टींमध्ये, देवपूजेमध्ये सुद्धा या पदार्थांचा, या गोष्टींचा वापर होतच असतो। त्यामुळे गाय आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किती महान आहे याचा विचार आपण नक्कीच करू शकतो। गाईच्या पायाखालच्या मातीची किमया या व्हिडिओत आपण पाहत आहोत, ऐकत आहोत। त्यामुळे जर तुम्ही दुःखी असाल, निराश असाल, तुमच्याकडे पैसा नसेल, सांसारिक सुख नसेल, लग्न होऊनसुद्धा तुम्हाला अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा एखाद्याचा विवाह होत नसेल, तर अशा सर्व समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी हा उपाय अतिशय मौल्यवान ठरणार आहे। ज्या विवाहित जोडप्यांना संतान सुखाची प्राप्ती होत नाही आहे किंवा मग एखाद्याला मुलगा आहे, मुलगी पाहिजे पण काहीतरी अडचणी येत आहे, किंवा एखाद्याला मुली आहे, आता पुत्रप्राप्तीची सुद्धा अपेक्षा आहे, तर त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करून बघा। त्याचबरोबर ज्या घरातील लक्ष्मीला, म्हणजे ज्या घरातील स्त्रियांना काही शारीरिक मानसिक त्रास सहन करावा लागत असेल किंवा घरामध्ये त्यांचा छळ होत असेल, किंवा मग पती आणि पत्नी यांचं जर जमत नसेल किंवा घरामध्ये कौटुंबिक कलह वाढलेले असतील, एखाद्याचं आजारपण वाढलेलं असेल, किंवा अजून सांगायचं झालं तर तुम्ही काही पैशांच्या समस्यांनी ग्रस्त असाल, तुमचे पैसे कुणाकडे अडकलेले असतील, तर अशा सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। मी तर म्हणेल तुमची समस्या कोणतीही असेल तरी तुम्ही त्यासाठी हा उपाय करून बघितला तरी पण तुमच्या समस्येतून तुम्ही नक्कीच मुक्त व्हाल, तुम्हाला त्यातून काही का होईना मार्ग नक्कीच मिळेल। आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता, फक्त रविवारचा दिवस सोडून। बाकी या उपायाचा प्रारंभ तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायचा आहे। एकादशीच्या दिवशी तुम्ही जर या उपायाला सुरुवात केली तर तुम्हाला या उपायाचं अत्यंत शुभ फळ मिळेल आणि अतिशय लवकर, म्हणजे शीघ्रगतीने तुमची इच्छासुद्धा पूर्ण होईल। तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरापाशी किंवा तुमच्या आसपास कुठे गोशाळा असेल की जिथे भरपूर गायी असतात तिथे तुम्हाला जायचं आहे, ज्याला आपण गोशाळा म्हणतो किंवा गाय म्हणतो, अशा ठिकाणी तुम्ही जाऊ शकता। तुम्ही शेतकरी असाल, तुमच्या घरीच गायी असतील तर तुम्ही तिथे गेलात तरी सुद्धा चालेल, किंवा जे कोणी शहरी भागात राहतं तर बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर सुद्धा गायी फिरताना दिसतात, त्या गायींजवळ तुम्ही गेलात तरी सुद्धा चालेल। आपल्याला फक्त गाय पाहिजे आहे, त्यामुळे कोणतीही गाय असेल तर त्यात काही आपल्याला भेदभाव करायचा नाहीये। तर असा एक नियम आहे बघा वास्तुशास्त्राचा की घरामध्ये आपण जो काही स्वयंपाक करतो तर त्यातली पहिली पोळी किंवा भाकरी गाईला द्यावी, शेवटची पोळी किंवा भाकरी जे काही असेल ते कुत्र्याला द्यावं आणि नंतर आपण घरच्या सदस्यांनी सगळं खावं, म्हणजे असा एक नियम आपण पाळावा। तर मग तुम्हाला या उपायाला सुद्धा असंच करायचं आहे। तुम्ही जी काही पोळी, भाकरी, चपाती, पराठा जे काही बनवलेलं असेल तर ते घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं आहे। शारीरिक आणि मानसिक त्रास कुणाला असेल तर त्याचीसुद्धा मुक्तता या उपायामुळे होऊ शकते। ज्या तरुण मुलींना मनासारखा वर पाहिजे किंवा तरुणांना आपल्याला समजून घेणारी मनासारखी पत्नी पाहिजे, त्यांनी जर हा उपाय केला तर त्यांच्या सर्व इच्छित मनोकामनासुद्धा पूर्ण होणाऱ्या आहेत।
जे लोक दिवसरात्र राबून पैसा कमवतात पण तो कष्टाचा पैसा त्यांना वापरता येत नाही, घरामध्ये सतत कुणी ना कुणी आजारी राहतं, एखाद्याला अर्धशिशीचा जर त्रास असेल तर त्या लोकांनीसुद्धा हा उपाय नक्की करावा, नक्की चांगल्या प्रकारचा लाभ होणार. घरामध्ये सासरकडून नवविवाहितांचा बऱ्याच वेळा छळ होतो, तर तिनेसुद्धा हा उपाय केला तर गोमाता प्रसन्न होऊन तिचं सांसारिक आयुष्य सुखी राहण्याचं वरदान देत असते. कारण विवाह हा एकदा होतो आणि ही काय पुन्हा पुन्हा होण्यासारखी गोष्ट नाही, आणि जरी एखाद्याचा पुनर्विवाह होत असेल तरी त्यामागे काय अडचणी येतात हे सर्व तुम्ही जाणतातच. त्यामुळे कुणालाही वाटतं की आपला संसार असा वाया जाऊ नये, तो वाचला पाहिजे, तर उपाय अतिशय लाभकारी आहे, निश्चितच तुम्हाला लाभ होईल. त्याचबरोबर ज्यांची मुलं शिक्षणामध्ये, अभ्यासामध्ये, व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही स्पर्धेमध्ये मागे राहू नये म्हणून पालकांनी जरी हा उपाय केला तर अगदी निश्चितपणे त्यांच्या पाल्यांच्या विकासामध्ये सुधारणा घडून आलेली ते पाहू शकतात. एखादं दुखणं एखाद्याच्या मागे लागलेलं आहे, खूप प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश मिळत नाही किंवा मग आजाराचं निदान होत नाही, तासनतास अभ्यास करूनसुद्धा एखाद्याला नोकरी लागत नाही किंवा परीक्षा पास होत नाही, किंवा एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल त्यालासुद्धा मनासारखं परिवर्तन समाजात घडवून आणताना विरोधकांकडून खूप त्रास होत असेल, अशा सर्व समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी या गोमातेला आपली अडचण सांगावी आणि निश्चिंत होऊन जावं. कारण यानंतर तुमची सगळी चिंता दूर करण्यासाठी गोमाता सक्षम असणार आहे. फार पूर्वीपासून आपल्या संस्कृतीमध्ये गोमातेची पूजा अर्चा केली जाते, मोठ्या मनोभावे तिला नैवेद्य अर्पण केला जातो. कारण गाईला अर्पण केलेला नैवेद्य हा 33 कोटी देवांना पोहोचल्यासारखा असतो. त्यामुळे आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या आसपास कुठे गोमातेचं जर पालन व्यवस्थित होत नसेल तर नक्की तुम्ही संबंधित ठिकाणी त्याची तक्रार करू शकता, किंवा तुम्ही स्वतः जरी गोमातेची होईल तितकी सेवा केली तरी पण काही बिघडणार नाही. तर तुम्ही जी काही पोळी किंवा भाकरी गाईच्या त्या गोशाळेमध्ये किंवा गायवाड्यामध्ये किंवा तुम्हाला उपलब्ध झालेल्या गाईजवळ तुम्ही घेऊन गेलात तर काय करायचं आहे तुम्हाला, तर त्या गाईच्या अंगावरून हात फिरवायचा आहे. तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं की समोरची गाय नेमकी कशी आहे. बऱ्याच वेळा गाई थोडंफार आपल्याला हात वगैरे लावू देत नाही, किंवा तुम्हाला अगदी गाईचं छोटं वासरू मिळालं तर तुम्ही त्या गाईच्या अंगावरून हात फिरवा आणि ती गायसुद्धा अतिशय प्रेमाने तुमच्याजवळ येईल. बऱ्याच लोकांच्या बघा, कधीकधी गाय खूप मारणारी असते, धावणारी असते, पण काही लोकांचा हात इतका प्रेमळ असतो किंवा काही लोकांचं मन इतकं शुद्ध असतं, कसं काय की कशीही गाय असो एकदम त्यांच्याजवळ जाणार. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही हे करा, आणि नसेल शक्य होणार तर जिथे गायी बांधलेल्या आहेत तर तिथून एक मोठ माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. घरी आणल्यानंतर ही माती तुम्हाला एखाद्या भांड्यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे जर गंगेचं पाणी म्हणजे गंगाजल उपलब्ध असेल तर थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही या मातीचे छोटे छोटे गोळे बनवायचे आहे. जेवढे गोळे शक्य होतील तेवढे तुम्ही बनवा आणि एखाद्या पेपरवर ते वाळत घाला. गंगाजल उपलब्ध नसेल तर साधं पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि वाळत घालून ते तुम्हाला गोळे सुकवून घ्यायचे आहे, चांगले वाळवून घ्यायचे आहेत. आणि हे वाळवलेले गोळे अगदी छोटे छोटे असणार आहेत, तर दररोज झोपताना तुमच्या उशीखाली किंवा गादीखाली तुम्हाला तो मातीचा गोळा ठेवायचा आहे. तुम्हाला जर वाटत असेल की थोडंफार आपण हा जो मातीचा गोळा आहे तो खाली ठेवला तर फुटून जाईल, तर मग तुम्ही काय करा, एखाद्या साईडला म्हणजे तुम्ही जिथे झोपलेला आहात, जिथं तुमचं उसं येईल, तुमचा डोक्याचा भाग जिथे येईल, तर त्याच्या आसपास कुठेतरी तुम्हाला हा मातीचा छोटा गोळा ठेवून द्यायचा आहे. तुम्ही हा कपड्यात बांधून ठेवू शकता, एखाद्या पिशवीत घालून मग तुमच्याजवळ ठेवू शकता, किंवा पेपरमध्ये बांधून ठेवला तरीसुद्धा चालेल. फक्त प्लॅस्टिकचा वापर करू नका हेच मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला सकाळी उठून तुमची नेहमीप्रमाणे आंघोळ करून घ्यायची आहे. तुम्ही देवपूजा दररोज करत असाल, आता बरेच जण कसं म्हणजे स्वतः देवपूजा करत नाही, घरातला कोणताही एखादा सदस्य देवपूजा करतो म्हणून मी तुम्हाला अशा पद्धतीने म्हटले. तर भलेही तुम्ही दररोज देवपूजा स्वतः करत असाल किंवा नसाल, घरातील इतर सदस्य करत असतील, तरी पण तुम्ही देवाचं दर्शन घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तो रात्री तुम्ही मातीचा छोटासा गोळा ठेवलेला होता तो घेऊन जवळपासच्या एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे. तर पिंपळाच्या झाडाला रविवारी स्पर्श केला जात नाही किंवा पाणी घातलं जात नाही, त्यामुळे भलेही एखाद्या रविवारी एकादशी येत असेल तर तेव्हा तुम्ही तो उपाय सुरू करू नका. रविवार सोडून इतर प्रत्येक दिवशी तुम्ही एक एक मातीचा गोळा घेऊन त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊ शकता. तर जेव्हा जेव्हा तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ जाल तर घरून निघतानाच तुम्हाला एक तांब्याभर पाणी न्यायचं आहे, त्यामध्ये 2-3 थेंब दुधाचे टाकायचे.
ज्यांना दूध टाकणं शक्य नसेल त्यांनी फक्त पाणी घेऊन गेलं तरीसुद्धा चालेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईच्या पायाखालची जी माती तुम्ही आणलेली होती तर त्यापासून बनवलेला एक गोळा तुमच्यासोबत असला पाहिजे. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. ते जे काही पाणी असेल ते तुम्हाला त्या झाडाला घालायचं आहे. तो मातीचा गोळासुद्धा झाडाजवळ ठेवायचा आहे. झाडाजवळ ठेवताना तुम्हाला एक महत्त्वाचा मंत्र म्हणायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. तसा बऱ्याच देवी देवतांचा संबंध या पिंपळाच्या झाडाशी लावला जातो. पण आपण हा उपाय खास भगवान श्रीहरी विष्णूंना साक्षी ठेवून करत आहोत. त्यामुळे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमहा हा मंत्र म्हणायचा आहे. तर हा जो मंत्र आहे तो सर्व दुःखनाशक आहे. याला क्लेशनाशक मंत्रसुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे एकदा किंवा 11 वेळा तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नसेल त्यांनी भगवान श्रीहरी विष्णूंचा सगळ्यात प्रभावी मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा म्हणालात तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 1 किंवा 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि जिथे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर तुम्ही तिथेच उभं राहून जसं आपण घाली लोटांगण वंदिन चरण असं म्हणत असताना स्वतःभोवती कशी गोल गोल प्रदक्षिणा मारतो तशी मारलीत तरीसुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सरळ घरी निघून यायचं आहे. त्यानंतर तुम्ही कुठेही वळायचं नाही किंवा कुणालाही हा उपाय केला असं सांगायचं नाही आहे. वाच्यता त्याची करायची नाही आहे. जोपर्यंत तुमचे ते मातीचे गोळे संपत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करत राहायचा आहे. उपाय करत असताना जर तुम्हाला सुतक वगैरे असेल किंवा मासिक धर्म किंवा अशा काही समस्या आल्या असतील की ज्यामुळे तुम्हाला ही पूजा करता आली नाही, त्यानंतर म्हणजे ते दिवस संपले की त्यानंतर तुम्ही परत त्या मातीच्या गोळ्यांचा वापर करू शकता. मंडळी, सदर उपाय मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या आधारे सांगत आहे. त्यामुळे तुमचा जर ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल, वास्तुशास्त्राशी संबंधित तुम्ही काही उपाय करत असतील, तुम्हाला त्याचे प्रत्ययसुद्धा अनुभवता आले असतील, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करावा. म्हणजे तुमच्यापैकीच अजून कुणी असे लोक असतील तर ते नक्की हा उपाय करून बघतील. ज्यांचा विश्वासच नाही आहे तर त्यांनी इथे उगीच वादावादी करत बसू नये ही सगळ्यात पहिली विनंती. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल, उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.